एका अट्टल दुचाकी चोरट्याला अटक करण्यात ताळेगाव पोलिसांना यश आले. यावेळी पोलिसांनी 3 गुन्हे उघडकीस आणून 3 दुचाकीसह 95,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई राळेगाव येथे करण्यात आली. अजय रमेशराव परलुके राहणार रामतीर्थ तालुका राळेगाव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मागील काही दिवसांपासून राळेगाव शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढलेले आहे. दररोज दुचाकी चोरी जात असल्याने नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेत राळेगाव ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी सदर प्रकरणाचा तपास करण्याकरिता एक पथक स्थापन करून तपासाबाबत आदेशित केले होते. सदर प्रकरणात पोलीस निरीक्षकांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 11 जून 2022 रोजी तपास पथक शहरात पेट्रोलिंग करीत असताना एक दुचाकी स्वार संशयितरित्या फिरताना दिसून आला. दरम्यान संबंधित इसमाच्या हालचाल पाहून त्यास थांबवून दुचाकीबाबत विचारपूस केली. तेव्हा त्याने उडवा भूमीची उत्तरे देत पळून जाण्याचा प्रयत्न केलाय. त्यानंतर पोलिसांनी संबंधिताला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे आणले व अभिलेखावरील गुन्हे तपासले असता त्याच्यावर दुचाकी चोरी केल्याचा गुन्हा दाखल असल्याचे दिसून आले. सदर आरोपीस अधिक विचारपूस केली असता त्याने राळेगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यातील 2 दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यावरून दुचाकी व अन्य एका गुन्ह्यातील वाहन अशी एकूण 3 दुचाकी वाहने जप्त करण्यात आली. यामध्ये एकूण 95,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा प्रदीप पाटील यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक संजय चौबे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मोहन पाटील, गोपाल वास्टर, नितीन गेडाव, सुरज चिमाने, विशाल कोवे, सुरज गावंडे, संतोष मारबते यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली.